वेंकटरमणा गोविंदा गोविंदाचा जयघोष करत ब्रह्मोत्सवात भक्तगणांनी भगवंताचा रथ ओढला, मोठ्या उत्साहात मिरवणूक निघालीय. दाजीपेठेतील वेंकटेश्वर देवस्थानात सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवात गुरुवारी उत्सवमूर्तीची रथातून मिरवणूक काढण्यात आली. भगवान बालाजी, पद्मावती आणि महालक्ष्मी अशा तिन्ही मूर्ती रथावर आरूढ होत्या. वेंकटरमण गोविंदा गोविंदा असा जयघोष करत भक्तांनी मोठ्या उत्साहात हा रथ ओढला. दाक्षिणात्य वाद्यांनी शहरातून ही मिरवणूक मोठ्या भक्तिभावात निघाली. यात महिलांचा मोठा सहभाग होता. दरम्यान गुरुवारी पहाटे 5:30 उत्सवमूर्तींना अभिषेक करण्यात आला. 9:30 होमहवन झाल्यानंतर हनुमान रूपातील पालखीत उत्सवमूर्ती विराजित करण्यात आल्या. मंदिराभोवती प्रदक्षिणा करण्यात आली. 4:00 सजविलेल्या रथावर मूर्तीचं आगमन झालं. पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भक्तांनी गोविंदा गोविंदाचा एकच जयघोष केला. भक्तांसमवेत आयुक्त राजेंद्र माने यांनी देखील भगवंताचा रथ ओढला. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त उपस्थित होते. दाजीपेठ, जोडबसवण चौक, राजेंद्र चौक, कन्ना चौक, उद्योग बँक, मार्कंडे चौक, भद्रावती पेठ, दत्तनगर, पद्मशाली चौक मार्गे दाजीपेठ इथल्या मंदिरात ही मिरवणूक आली. दरम्यान भगवंताच्या स्वागतासाठी चौकाचौकात रंगावली काढण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा भक्तगणांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पद्मशाली चौक मार्गे मंदिर पोहोचणार आहे.